कधीकधी आपला खूप वाईट दिवस जातो आणि असे दिसते की सर्व काही चुकीचे आहे. एकानंतर दुसरी गोष्ट घडते आणि आपण निराश होऊन जातो. करते शिरती पृथ्वी देखील अशा प्रकारे ऊर्जा तयार करते आणि ऊर्जा प्रकाशित करते. जेव्हा हे घडते तेव्हा तो भूकंप असतो जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या खडकावर असतो, त्यामुळे जमीन खरकते. पण भूकंप होण्याचे अचूक कारण काय आहे? आपण असे मानतो की पृथ्वी मोठ्या खडकाळ प्रदेशाप्रमाणे आहे, पण ते चुकीचे आहे. पृथ्वी चार स्तरांनी बनलेली आहे, आतल्या कोर, बाह्य कोर, आच्छादना आणि पोकळ. पोकळ पातळ त्वचेची थर असते. या पातळ त्वचेला टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतात. पजलच्या तुकड्यांसारखी आहे. ती पृथ्वीच्या आतल्या भागाच्या शीर्षस्थानी आहे. कधी कधी हे तुकडे एकमेकांखाली किंवा विरुद्ध स्लाइड करतात आणि अडकतात. तुकडे एकमेकांबरोबर सरकतात किंवा क्रश करतात तेव्हा ते प्रचंड शक्ती निर्माण करतात. ही शक्ती पृथ्वीला कंपकते आणि तिचा वेग वाढवते आणि अशा प्रकारे भूकंप होतो. जे प्रमाण रिक्टर स्केलचा वापर करून मोजला जातो आणि तीव्रतेवर आधारित भूकंप मोठ्या किंवा लहान भूकंप म्हणून वर्गीकृत केला जातो. भूकंपाचे अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना भूकंपशास्त्रज्ञ म्हणतात.